या सरकारच्या काळामध्ये झालेलं आहे की त्याच्यामध्ये करोडो रुपयांचं राज्य सरकारचं नुकसान झालं. वास्तविक अशा प्रकारचं नुकसान करण्याचा अधिकार हा सरकारला आहे का? महोदय, स्थगन प्रस्ताव कोणते चर्चेला घ्यायचे आणि कोणते नाकारायचा सर्वस्वी आपला अधिकार आहे, परंतु मला त्या स्थगन प्रस्तावाच्या निमित्तानं आपण बोलण्याची संधी दिली. मला आपल्याला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्राला सगळ्यांना सांगायचं आहे की आपण वेगवेगळे प्रोजेक्ट आपल्या राज्यामध्ये येण्याच्या करता विशाल प्रकल्प म्हणून काही सवलती देतो, काही त्या ठिकाणी प्रोत्साहन देतो आणि तो संपूर्ण अधिकार अध्यक्ष महोदय त्याच्या संदर्भामध्ये दोन समित्या असतात, एक म्हणजे असती ती HPC आणि दुसरी असती CSC. HPC असती ती मुख्य सचिवाच्या अध्यक्षतेखाली असती आणि मंत्रिमंडळ उपसमिती असती ती आपल्या कॅबिनेट सब कमिटी, म्हणजे तिला कॅबिनेट सारखाच अध्यक्ष महोदय पूर्णपणे अधिकार असतो. अध्यक्ष महोदय, एक असं काही प्रकरण या सरकारच्या काळामध्ये झालेलं आहे की त्याच्यामध्ये करोडो रुपयांचं राज्य सरकारचं नुकसान झालंय. वास्तविक अशा प्रकारचं नुकसान करण्याचा अधिकार हा सरकारला आहे का? अध्यक्ष महोदय, झालंय काय, एक नगर जिल्ह्यामध्ये श्रीरामपूर तालुक्यामध्ये टिळकनगर इंडस्ट्री ही डाणूकर मालक असणारी, त्यांनी म्हणजे मद्य प्रकल्प आहे, मद्य उत्पादक आहे, मद्य उत्पादक करणारी कंपनी, तिनं 210 कोटीची गुंतवणूक केली. अध्यक्ष महोदय, 250 कोटीची गुंतवणूक असल्याशिवाय विशाल प्रोजेक्टला मान्यता देता येत नाही. तिथं डी झोन आहे. आता रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण तालुक्यामध्ये झोन सी आहे. या कंपनीनं काय केलं की 82 कोटीची जमीन रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूणला घेतली, म्हणजे एक 210 कोटीचा इकडं तिकडं 82 कोटीची जमीन दाखवली. असा प्रोजेक्ट 292 कोटीचा कागदोपत्री दाखवला आणि त्याला 250 कोटी रुपयाची मेगा प्रोजेक्ट म्हणून अध्यक्ष महोदय सबसिडी मिळवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला आणि याला दुर्दैवानी मान्यता देण्यात आलेली आहे. वास्तविक अध्यक्ष महोदय, हे असं झालं तर उपमुख्यमंत्री महोदय आपल्यालाही माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये जे प्रोजेक्ट होत आहेत ते प्रोजेक्ट कुठल्या तरी मागासलेल्या भागामध्ये असतील आणि त्याच्यामध्ये 250 चा आकडा गाठण्याच्या करता 50-50-100 कोटी रुपये कमी पडत असतील तर ते दुसरीकडे जमिनी घेतील आणि दुसरीकडे जमिनी घेऊन हे आपल्या सवलतीचा फायदा घेतील. त्यांना 210 कोटी रुपयाची सवलत त्या ठिकाणी मिळणार आहे. अध्यक्ष महोदय, काय चाललेलं आहे, हे कुणा करता चाललेलं आहे, कशा करता चाललेलं आहे? या संदर्भामध्ये अशा प्रकारचा निर्णय हा अतिशय घातकी आहे आणि या संदर्भात पूर्वीच्या सरकारने देखील तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब असताना HPC पुढं अशा प्रकारचा प्रस्ताव आलेला होता. एकदा मंत्रिमंडळ उपसमितीने CSC ने पण याला मान्यता त्या ठिकाणी नाकारली, कारण अधिकारी वर्ग पण असा म्हटला की अशा प्रकारचे प्रकल्प जर कुणाला तरी डोळ्यासमोर ठेवून आपण मान्य करायला लागलो तर राज्य सरकारचं करोडो रुपये, कारण राज्याच्या बजेटमधून हे पैसे अध्यक्ष महोदय त्यांना त्या ठिकाणी द्यावे लागतात आणि आपलं नुकसान होईल. अध्यक्ष महोदय, देताना कुठला प्रोजेक्ट आहे? मद्य उत्पादक. दारूच्या प्रोजेक्टला एवढा काय पुळका आला सरकारला, एवढी काय मदत करायचं कारण होतं? ठीक आहे अध्यक्ष महोदय, ही जी खिरापत दिली हे आपल्या 13 कोटी जनतेचं नुकसान या सरकारने केलेलं आहे आणि याला सर्वस्वी HPC आणि त्याच्यामध्ये CSC हे दोघेही जबाबदार आहेत. ह्या जबाबदारीची त्यांनी स्वीकार केला पाहिजे आणि याच्या संदर्भातली वस्तुस्थिती जनतेच्या समोर मांडली पाहिजे. सन्माननीय अध्यक्ष महोदय, सन्माननीय